Helmut. तुमचं काय मत मला सांग. तुम्ही म्हणणार असेल ना. मी तर क्रॅक झालोय. पण हे काय बोलायचं होतं? काय बोलणार? सगळे तज्ञ आहे वा. सगळ्यांना माहिती आहे. चालते तो पण चाला. गाडा न्या पुढं आणि वाडा. टिकेल 5 वर्ष सरकार काय माहिती होतं. 5 दिवस टिकते काय त्यांचं रेट. पण हा जर विषय असेल 5 काय 100 वर्ष टिकवतील ते. पण लोक आता स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आहेत. लोक ह्यांना आता जगून देणार नाही. हा विषय जो आहे मराठा आरक्षणचा हेच तर काय हे नाही. वा अजित दादा काय सांगणार. हा स्टेट इश्यू आहे. तुम्ही सेंट्रलला ढकलताय. तुम्ही काय करताय ते सांगा ना. तुम्ही काय केलं त्याचं उत्तर कोण द्यायलाच तयार ना. आमचं म्हणणं चाललं आरक्षण आहे ना. तुम्हाला तुमच्या मनात जे काय केलं तुम्हाला वाटतंय ना तुम्ही अत्यंत तज्ज्ञ म्हणून स्वतःला समजताना सांगा ना लोकांना. श्वेतपत्रिका व्हाईट पेपर का जाहीर करा. कोण करायला तयार नाही. हे जर मंडल आयोगाच्या अगोदर त्यावेळेस जर हे केलं असतं तर त्यावेळेस झालं असतं काय. असे म्हणजे एवढं काय ह्याच्यात अहो इश्यूज एवढे मोठे मोठे इश्यूज आहे. हे कोण घ्यायला तयार नाही. चाइल्ड अब्यूजसारखा इश्यू आहे. सो मेनी अदर इश्यूज माझ्या हातात काय राहिलं नाही. तुम्हाला सांगतो माझ्या हातात काय राहिलं त्यांच्या हातात आहे. माणसं मध्ये भांडणं लागावं असं त्यांना वाटत असेल ते आपोआप लागणारच. लोक सोडणार नाही हो. म्हणलं उद्रेक होईल सांगतो. कापतील येऊ द्या ह्यांचे. कारण नसताना बॉडीगार्ड हे घेऊन फिरतात. या ना तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे ना. जा लोकांसमोर सांगा. तुम्ही हे सो कॉल्ड सगळे आमदार आहेत ना त्यांनी सांगू द्या ना की बाबा हे असं ह्या कारणामुळं आम्ही हे असं केलं आणि हे नाही तुम्हाला द्यायचं तुम्हाला ठेचायचं होतं म्हणून मी केलं आम्ही केलं नाही. द्या ना काहीतरी बोलाल का नाही. नाही त्या सगळ्यांना मूकबद्दलच्या शाळेत कुठेतरी ह्याच्यात तिथं पण नको. ह्यांना कुठल्या तरी मेंटल ह्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकून द्या. पिणारच आहे विष. पिणार सोडून द्या ह्यांना विष पाजणार आता.